हॅलो फ्रेंड्स, मी ज्योत्स्ना खानविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सगळे मजेत असाल. आज आपण छोले मसाला किंवा छोले ग्रेव्ही पण म्हणू शकता बनवणार आहोत. त्यासाठी मी रात्री छोले काबुली चणे पाण्यात भिजत घातले आहेत आणि इथे मी मगज घेतली आहे 2 स्पून, ती पण भिजत ठेवली 1 तास. वॉटरमेलन सीड्स आहेत ते. आता आपण याच्यामध्ये छोल्यामध्ये मीठ टाकलं आहे, थोडंसं हळद घालणार आहोत आणि थोडंसं किंचित आपण तेल देखील त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ते लवकर शिजतात, तेल टाकल्यामुळे चांगले शिजतात. आता आपण हे कुकरमध्ये शिजवणार आहोत. सो मी कुकरमध्ये टोप ठेवला आहे आणि आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत. आणि आता आपण तेल कढईत गरम केलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये आता अख्खा गरम मसाला घालणार आहे. शहाजीरं, धणे आणि हे स्टारफुल. आता हे चांगलं मिक्स हे भाजायचं तेलामध्ये. सुगंध येतो त्याचा मस्त. आता त्याच्यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे मी भाजून घेते तेलात. कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत. आता त्याच्यातच आपण लसूण आणि अद्रक घालणार आहे, ती देखील आपण थोडीशी फ्राय करणार आहोत. त्यात पण एक मोठा टोमॅटो उभा चिरून फ्राय करणार आहोत. टोमॅटो देखील थोडा शिजवून घ्यायचा. सर्व एकत्र आपण चांगलं शिजवणार आहोत. आता त्यात आपण भिजवलेली मगज घालायची, ती देखील थोडा वेळ फ्राय करायची तेलात. आता हे सर्व रेडी झालं आहे, ह्याचं वाटण पण रेडी झालं आहे आणि हे मी कुकरमधून छोले काढले आहेत. आपले काबुली चणे छोले व्यवस्थित शिजलेले आहेत. तेल टाकल्यामुळे कडधान्य लवकर शिजतं. आता मी एक टोप गॅसवर ठेवला आहे. टोप गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये तेल घालूया. हाफ टी स्पून रेड चिली घातली आहे, लाल मिरची पावडर. थोडं लगेच घालायची, तेल अगदी गरम झाल्यावर नाही घालायची, नाहीतर ती करपेल. आणि थोडीशी तेलात परतायची म्हणजे छान तरी येते. आणि आपलं वाटण केलेलं त्यात ॲड करायचं. आता मी ना मटण मसाला घालते इथे. 1 टीस्पून मटण मसाला, मीठ मसाला घातला आहे, त्याने टेस्ट छान येते. 1/2 टीस्पून हळद घातली आहे आणि 1 टीस्पून सॉल्ट, मीठ घातलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ते तेलात परतणार आहोत. आता याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी घातल्याने टेस्ट छान येते. आता यात मी शिजवलेले चणे घालते, आपले छोले घालते. ते देखील मस्त उकळी येईपर्यंत मी शिजवणार आहे. आता त्याला उकळी आल्यावर आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला घालतो आहे, त्यामुळे टेस्ट छान येते. चांगला मिक्स करायचं आणि ऑलमोस्ट आपला छोले ग्रेव्ही किंवा छोले मसाला रेडी झालेला आहे. भाताबरोबर, चपातीबरोबर, सर्वाबरोबर आपण तुम्ही खाऊ शकता. बघा, आपला छोले रेडी झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, चांगले चांगले कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.